छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विवाहित महिला घरात काम करत होती, सर्व काही ठीक होतं, सुखाचा संसार चालू होता। मात्र तेव्हा पती आतमध्ये आधी हसत हसत आला आणि नंतर पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा, अपडेट रहा। प्रियंका संदीप राऊत असे हत्या झालेल्या ह्या विवाहितेचे नाव आहे, तर संदीप राऊत असं आरोपी पतीचं नाव। ही घटना अशी की विवाहित महिला प्रियंका ही घरामध्ये होती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या रांजणगाव शेंपूजी मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। विवाहित महिला प्रियंका वराऊत घरामध्ये असताना घरकाम ती पाहत असते। पती पत्नी मध्ये सतत छोट्या मोठ्या कारणांवरून वाद होत होते। त्याच वादातून पतीने आज दिनांक 5 डिसेंबर रोजी घरगुती वादातून पत्नीला स्टीलच्या झाऱ्यानं आणि लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली। या घटनेत प्रियंका राऊत यांचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेने खळबळ उडाली आहे। केवळ घरगुती वादातून राक्षसी कृत्य पतीने केलं आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती संदीप राऊत याच्या विरोधात MIDC वाळूज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।